कोल्हापूर शहरातील अनेक मोक्याच्या जागा आरक्षित आहेत त्यावर शाळा क्रीडांगण बगीचा यांचं आरक्षण टाकण्यात आलंय पण त्यापैकी अनेक जागा महापालिकेनं ताब्यात घेतलेल्या नाहीत त्यामुळं अशा आरक्षित जागांवर अतिक्रमण आहे तर काही जागांचा गैरवापर होतोय त्यामुळं महापालिकेनं आरक्षित जागा ताब्यात घ्याव्यात किंवा मोकळ्या जागांवर आरक्षणाचे फलक लावावेत अशी मागणी अरविंद साळोखे आणि उत्तम पोवार यांनी पत्रकार परिषदेत केली क्रीडांगण बगीचा किंवा प्राथमिक शाळांसाठी कोल्हापूर शहरात काही जागा आरक्षित आहेत कसपाबावडा लाईन बाजार प्रभागातील क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या बारा एकर जागेवर अतिक्रमण झाले एकतर अधिकाराचा गैरवापर करून आरक्षित जागांची विक्री केली जाते किंवा ठराविक लोकांना कायदा शिथिल करून दिला जातो असा आरोप अनिल साळोखे आणि कृष्णाथ पोवार यांनी पत्रकार परिषदेत केला ज्या कारणांसाठी महापालिकेनं आरक्षण टाकलंय त्या जागेचा त्याच कारणासाठी वापर होणं आवश्यक आहे पण महा महापालिका आणि महसूलमधील काही अधिकारी मोक्याच्या जागा धनदाणग्यांच्या घशात टाकतात त्यामुळे महापालिकेनं आरक्षित जागा ताब्यात घेऊन त्याचा विकास करावा अन्यथा त्या जागा मूळ मालकांना परत देऊन आरक्षण शिथिल करावं अशी मागणी साळोखे यांनी केली आहे महानगरपालिकेनं आरक्षित जागांची यादी करून त्या जागेवर कंपाऊंड घालून त्यावर आरक्षणाचे फलक लावावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली आरक्षित जागेवर फलक लावले तर नागरिकांनाही ती जागा आरक्षित आहे हे समजेल असं साळोखे यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला योगेश शेटे उपस्थित होते